आज अतिशय दुखद प्रसंग हा पूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर भारत देशावर त्या ठिकाणी ओढवलेला आहे. महाराष्ट्राच्या मातीला संगीत कलेचा गौरवशाली वारसा निश्चितपणे आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण अनेक दिग्गज गायक संगीतकार यांनी जन्म घेतलेले आपण पाहिले. परंतु पंडित दीनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लता दीदींनी भारतीय संगीत क्षेत्रामध्ये जो चमत्कार घडवला तो जवळपास 75 ते 80 वर्ष अनेक पिढ्यांनी तो पाहिला आणि आज मात्र एक दुःखद बातमी आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळाली की त्या आपल्याला सोडून गेल्या. खरं तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीय नव्हे तर जागतिक संगीत विश्वासाला पडलेलं एक अद्भुत अशा प्रकारचं स्वप्न होतं आणि 28 सुरांच्या दुनियेत लिलय संचार करणाऱ्या लता दीदींनी 8 दशकांपेक्षा प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, जवळपास सुमारे 1800 अधिक चित्रपटातील विविध प्रकारच्या 22 भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी गाणी गायली आणि त्यांची संख्या जवळपास 30,000 घरामध्ये सहज जाते. लता दीदींच्या सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या लता दीदी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. त्यांनी इतकी सुंदर एकापेक्षा एक सरस अशा प्रकारची गाणी दिली आणि संगीत क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं. अद्वितीय अशा प्रकारची त्यांची ओळख होती आणि त्यांनी ती निर्माण केली. भारतीय जागतिक संगीत क्षेत्र समृद्ध केलं. सांगतात जुनी लोक की 1962 चीन विरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेलं मेरे वतन के लोगो ह्या गाण्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या देखील डोळ्यात पाणी आलेलं होतं.